पुण्यातला पाऊस थांबलेला आहे, पूरही आता ओसरलेला आहे, त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. पुरामुळे भिडे पुलासह महापालिकेच्या परिसरातील जयवंतराव टिळक पूल पाण्याखाली गेला होता. या पुलावरील तसंच नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक आता सुरू झालेली आहे. पुण्यातली पूर परिस्थिती आता ओसरलेली आहे आणि मुठा नदीचा पूर ओसरलेला आहे, त्यामुळेच भिडे पूल आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. सोबतच टिळक पूल सुद्धा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. नदीपात्रातल्या रस्त्यावरची वाहतूक सुद्धा आता सुरू झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय.